तर बघूयात सराव संच एक पॉइंट एक। पण जर हा सराव संच तुम्हाला इंग्लिश मधून बघायचा असेल, तुम्ही जर सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल आणि हाच सराव संच जर तुम्हाला इंग्रजीतून बघायचा असेल तर त्याची पण व्यवस्था केली, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर बघा संख्या रेषेवर पुढील संख्या दाखवा, या ज्या काही संख्या दिल्यात त्याला संख्या रेषेवर कसं दाखवायचं ते आपण बघूयात। एकदम सिंपल आहे, बघा चार दिलेले आहेत प्रश्न, एक दोन तीन चार, आपण एक एक करून सगळे संपू। हा पहिला मुद्दा। आता पहिल्यामध्ये काय, तीनशे दोन, पाचशे दोन आणि वजा तीनशे दोन। आता या प्रत्येक चारीच्या चारी वेगवेगळ्या प्रकारच्या गणितांसाठी चार स्वतंत्र आकृत्या आपल्याला काढायच्या। ओके, आता या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघू बरं का, तीन छेद दोन, पाचशे दोन आणि वजा तीन छेद दोन। पहिली अशी एक संख्या रेषा काढा, अशा प्रकारची एक रेषा काढायची मस्त, इकडे एक बाण, इकडे एक बाण, दोन दोन बाण, चलाओ ना नैनो से बाण रे, तसे असे दोन साईडला दोन बाण काढायचे। आता मधी शून्य भोपळा, आपला झिरो हिरो, झिरो नंबर वन। आणि आता करायचं काय, आता संख्या रेषेवर आपण पहिले एक दोन तीन चार अशा नंबर घ्यायचे। आता एक आयडिया करायची, इथं छेदाला किती रे बाबा, दोन आहेत ना, छेदाला किती, दोन आहेत। मग हा शून्य नंतर एक दोन दुसऱ्या टायमाला एक घ्या, नंतर एक दोन दुसऱ्या टायमाला दोन घ्या, परत एक दोन दुसऱ्या टायमाला तीन घ्या, एक दोन दुसऱ्या टायमाला चार घ्या, असे आकडे घ्या उजव्या बाजूला। डाव्या बाजूला पण पहिला शून्य नंतर एक दोन रेषा घेऊन वजा एक घ्या, ठीक आहे, नंतर एक दोन रेषा घेऊन वजा दोन घ्या, नंतर एक दुसऱ्या रेषेवर वजा तीन घ्या। खाली तीन असते तर तिसऱ्या रेषेवर घेतले असते, चार असते तर चौथ्या रेषेवर घेतले असते। अशा प्रकारे हे नंबर स्थापन करायचे पहिले एक दोन तीन, लक्षात घ्या। इथं जर काही प्रॉब्लेम असेल ना मित्रांनो, परत एकदा व्हिडिओ नीट रिवाइज करून बघा काय केलं। शून्य घेतल्यानंतर एक दोन दुसऱ्यावरती एक आकडा दिला, नंतर परत एक दोन दुसऱ्यावरती दोन आकडा दिला, परत एक दोन दुसऱ्या रेषेवरती तीन आकडा दिला, पलीकडे पण आपण तसंच गेलो। आता आपण काय करू, या संख्या संख्या रेषेवर दाखवू। पहिली किती, तीन छेद दोन। आता तीन छेद दोन दाखवायचे, मग इथं शून्यापासून मोजायला सुरुवात करायची, हे सगळे छोट्या छोट्या रेषा मोजायच्या बरं का, छोटी छोटी अंतर मोजायची। तीन छेद दोन ना, मग शून्यापासून एक दोन तीन, तीन इथं आला, मग इथं तुम्ही दाखवा तीन छेद दोन। समजलं, एकदम सिंपल आहे। शून्यापासून मोजा एक दोन तीन, तिसऱ्या रेषेवर तीन छेद दोन। आता पाच छेद दोन ला परत शून्यापासून मोजायचं, शून्यापासून मोजलं शून्य, एक दोन तीन चार पाच, म्हणजे इथं आला तुमचा पाच छेद दोन, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे काय, वजा तीन छेद दोन, मग वजा म्हणजे डाव्या बाजूला यायचं, शून्य नंतर एक दोन तीन, तीन इथं आला म्हणजे तुमचा इथं आला वजा तीन छेद दोन। तर अशा प्रकारे मित्रांनो हा पहिला मुद्दा झाला आपला। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू, अशाच प्रकारे आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो बरं का। यस, दोन नंबरचा प्रश्न आपल्याकडे काय आहे बरं का, दोन नंबरच्या प्रश्नात काय, वजा पाच छेद, नाही सॉरी, सात छेद पाच, वजा दोन छेद पाच आणि वजा चार छेद पाच। पहिली आपण आपली रेषा तर काढून घेऊ मस्तपैकी, ही अशी रेषा काढा बरं का। रेषा काढल्यानंतर मध्ये शून्य द्या, ओके। आता मला सांगा, इथं छेदाला पाच आहेत, मग अशी दोन होते, मग आपण दोन छोट्या रेषानंतर एक आकडा घेतला, मग दोन घेतले, मग तीन घेतले। आता काय करा, शून्यानंतर खाली पाच आहेत ना, पाच मोजा, शून्य एक दोन तीन चार, पाचव्या रेषेवर एक घ्या, एक दोन तीन चार, पाचव्या रेषेवर दोन घ्या, पलीकडे पण तसंच घ्या, एक दोन तीन चार, पाचव्या रेषेवर वजा एक घ्या, एक दोन तीन चार, पाचव्या रेषेवर वजा दोन घ्या, झालं। आता सात छेद पाच, वजा दोन छेद पाच आणि वजा चार छेद पाच आपण दाखवू संख्या रेषेवरती। त्यासाठी काय करायचं, पहिला सात छेद पाच, शून्यापासून हे छोटे छोटे डॉट आहेत ना, ते सात पर्यंत मोजायचे, सात छेद पाच दाखवायचं आहे ना, मग सात पासून शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात, सात कुठं आला, इथं आला, म्हणजे इथं आपले आले सात छेद पाच। समजला, समजला का नाही, समजला, ओके, समजला असणार तुम्हाला। शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात, म्हणून सात छेद पाच। आता वजा दोन छेद पाच म्हणजे इकडे येणार डाव्या बाजूला, वजा संख्या इकडे आहेत ना, मग शून्य नंतर
एक आणि दोन, दोनच आहेत ना, शून्य नंतर एक आणि दोन, मग या ठिकाणी दाखवा तुमचा काय बाबा, तो वजा दोन छेद पाच असेल, तो वजा दोन छेद पाच आणि नंतर वजा चार छेद पाच, परत शून्य पासून वजा शून्य, एक दोन तीन चार, चार छेद पाच म्हणजे इथं आला तुमचा, वजा चार छेद पाच, ओके वजा चार छेद पाच। तर अशा प्रकारे या संख्या दाखवता येतात मित्रांनो, काय मोठा एवरेस्ट जाऊन काय झेंडा बेंडा नाही लावायचा, एकदम सिंपल आहे। तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो, समजला असेल, समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नसेल समजलं तर बिंदास अनलाईक केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला। पुढचा प्रश्न बघा, पुढची आकृती आपण सगळ्या संख्या रेषा काढूयात इथं। तिसऱ्या प्रश्नात काय बघा, एक दोन तीन, तिसऱ्या प्रश्नात काय संख्या रेषा आणि छेदाला आठ आहे, काढून टाका बिंदास, मोठी संख्या रेषा काढायची, एवढी मोठी लांब लचक बिंदास पाहिजे तेवढी लांब काढा, काय प्रॉब्लेम नाही, कोण काय बोलणार नाही तुम्हाला, शून्य इथं मध्ये घ्या। आता खाली तर छेदाला आठ आहे, ओके मग शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नंतर एक घ्या, परत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नंतर दोन घ्या, समजलं तुम्हाला, शून्यानंतर काय केलं, एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या नंबरला एक आकडा घेतला, परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या नंबरला दोन आकडा घेतला। डाव्या बाजूला पण आपल्याला तशीच आपली गाडी काय करायची, इकडे आणायचे शून्य इथं, नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या नंबरला वजा एक, ठीक आहे वजा एक, आणि परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठव्या नंबरला आपले वजा दोन आले, ओके। आता आपण काय करणार, संख्या रेषेवर संख्या दाखवणार, पहिली काय वजा पाच छेद आठ, वजा म्हणजे डाव्या बाजूला, अधिक म्हणजे उजव्या बाजूला जायचं, वजा म्हणजे डाव्या बाजूला यायचं, मागं इकडे यायचं, किती वजा पाच छेद आठ, पाच म्हणजे शून्यापासून वजा शून्य, एक दोन तीन चार पाच, पाच म्हणजे तुमचा इथं आला, वजा पाच छेद आठ, विषय संपला ना भाऊ, ओके। आता उजव्या बाजूला अकरा छेद आठ, अकरा छेद आठ म्हणजे तुमचं उजव्या बाजूला जायचं ना अकरा, अधिक मध्ये आहेत म्हणून उजव्या बाजूला जायचं, शून्य नंतर अकरा आहेत ना, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, इथून घ्या अकरा छेद आठ, अशा प्रकारे वजा पाच छेद आठ आणि अकरा छेद आठ आपण संख्या रेषेवर काय केल्यात, दाखवल्या आहेत, ओके। आता पुढचा मुद्दा आपण घेऊ, चौथा प्रश्न जो आहे आपला तो सुद्धा आपण कम्प्लीट करायला घेऊयात। चौथ्यामध्ये छेदाला दहा आहेत, आता लय रेषा मारायला लागतात असं वाटतंय, रेषा जर आपण जरा लांब लचक घेऊ थोडीशी, म्हणजे कसं कन्फ्युजन नको, कन्फ्युजन नाही म्हणताय, अशा प्रकारे इकडे एक बाण, इकडे एक बाण, नुसते बाणच बाण, इथं दिलं आपण शून्य, शून्यानंतर पुढे काय करायचं, उजव्या बाजूला दहा, दहा 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 छोटे छोटे डॉट घ्यायचे, तर आता काय करू, शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर एक, परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर आपले दोन आले, अशा प्रकारे आपली गाडी चालली। आता डाव्या बाजूला येऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर वजा एक, परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर वजा दोन, ओके। ही संख्या रेषा एकदाची तयार झाली की मग पुढे जाणं सोपं असतं। आता काय करणार आपण, तेरा छेद दहा, तेरा म्हणजे अधिक तेरा म्हणजे उजव्या बाजूला, शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, इथं आलं आपलं तेरा छेद दहा, ठीक आहे। नंतर वजा सतरा छेद दहा म्हणजे डाव्या बाजूला घ्या, वजा म्हणजे इकडं, शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा, इथं लिहा वजा सतरा भागिले दहा, सतरा म्हणजे खतरा। तर मी थोडासा बाजूला होतोय, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहील हे गणित, ओके यस। तर मित्रांनो, चार गणित आपण बघितली, चार संख्या रेषांवरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या दाखवल्या, या संख्या रेषा दाखवण्याची आणखी सुद्धा एक वेगळी पद्धत आहे, वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यापैकी मी सोपी पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आता बघूयात आपण यानंतरचा पुढचा सुद्धा दुसरा प्रश्न आहे तो आपण बघू, पण दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, नवीन जे विद्यार्थी आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, आणि जेवढी मुलं बघतात एवढी पोरं बघतात, लाईक कमी आहेत, प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक
खूप महत्त्वाचा आहे। आणि तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल तर या व्हिडिओच्या खाली मी या व्हिडिओची इंग्लिशमधून सुद्धा व्हिडिओ बनवले, तिची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, ती बघा। ओके, बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा। तर मित्रांनो, दोन नंबरचा प्रश्न आहे। एक संख्या रेषा दिले आणि या संख्या रेषेवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, एकदम सिंपल आहे। इथं काय दिले बघा की दिलेल्या संख्या रेषा पाहून, दिलेली संख्या रेषा पाहून उत्तरे द्या। अगोदर जरा संख्या रेषेचं ऑब्झर्वेशन करू मित्रांनो, या संख्या रेषेमध्ये शून्य नंतर बघा ना एक दोन तीन आहे, पण मध्ये काही टिंब आहेत। शून्य नंतर एक दोन तीन, चौथ्या टिंबावर एक, त्यानंतर एक नंतर एक दोन तीन, पाचव्या टिंबावर एक दोन तीन चार, चौथ्या टिंबावर दोन, आणि दोन नंतर एक दोन तीन चार, चौथ्या टिंबावर तीन आहे। ओके, चौथ्या टिंबावर तीन म्हणजे इथं छेदाला चार असेल। जसं आपण पहिल्या गणितामध्ये पाहिलं होतं की छेदाला दोन देत होतो, चार देत होतो आणि त्यावरून आपण संख्या दाखवत होतो। छेदाला चार असेल तर चार टिंबानंतर एक आपली परिमेय संख्या असायची, नैसर्गिक संख्या असायची। छेदाला पाच असेल तर पाच टिंबानंतर पाचव्या टिंबावरती किंवा पाचव्या रेषेवर आपण पाच ही नैसर्गिक संख्या घ्यायचो। छेदावर दहा असताना दहावी, दहाव्या दहावी छेदावर दहा असताना आपण दहाव्या रेषेवरती परिमेय संख्या घ्यायचो। आता या ठिकाणी इथं चौथ्या 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 टिंबावरती नैसर्गिक संख्या आल्यात आपल्या, त्यामुळं इथं छेदाला चार असेल, हे गोष्ट लक्षात घ्या। आता बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बी बघा, बी इथं आलाय मध्ये। आता हा बी इथं छेदाला तर चार आहे, चला बी बरोबर आपण काय करू, इथं छेदाला चार असणार सगळीकडे। आता शून्यापासून मोजूयात कितव्या टिंबावर आहे बी। शून्यापासून मोजलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहाव्या टिंबावरती आहे, म्हणून इथं दहा छेद चार काय झालं, दहाव्या टिंबावरती आहे म्हणून दहा छेद चार। दहा आणि चार दोघांना सुद्धा दोनाने भाग जातो, बे पंचे दहा, बे दुने चार, म्हणून पाच छेद दोन ही परिमेय संख्या दर्शवतो बी हा बिंदू। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो। पुढचा मुद्दा आहे, एकास एक तीनशे चार ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवले? बघा, एक तीनशे चार याचा अर्थ काय, चार एक्के चार, या दोघांचा गुणाकार करायचा, चार एक्के चार, चार आणि तीन सात, सात छेद चार, काय चार एक्के चार आणि तीन सात, सात छेद चार। आता सात छेद चार कुठं आहे, छेदाला तर चार आहे, फक्त आपल्याला सातव्या टिंबावर कोण आहे बघायचं, शून्यापासून सातव्या टिंबावरती, शून्यापासून। हा आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, पहिला प्रश्न आपला थोडा चुकलाय, कारण इथं वजा आहे ना डाव्या बाजूला, म्हणजे वजा पाहिजे, वजा पाच छेद दोन, म्हणजे ही जी पाच छेद दोन असणार आहे तर वजा पाच छेद दोन असणार आहे, कारण आपण काय लिहिलं, वजा पाहिजे डाव्या बाजूला आहे। आता इथं ही संख्या परत एकदा दुसऱ्या प्रश्नावर येऊ, चार एक्के चार आणि तीन सात छेद चार, उजव्या बाजूला सात कुठे बघा, शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात, कोण आहे सातव्या नंबरला, सी आहे, म्हणजे इथं सी बिंदू, म्हणून एक तीनशे चार ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवले, तर सी या बिंदूने दर्शवलेली आहे। या ठिकाणी आपण लिहू शकतो एक तीनशे चार ही संख्या, ही संख्या कोणत्या बिंदूने, सी या बिंदूने, बिंदूने दर्शवली आहे, दर्शवली आहे, ठीक आहे। यानंतर पुढचा मुद्दा आता आपण बघू, तीन नंबरचा प्रश्न, डी या बिंदूने पाचशे दोन ही संख्या दर्शवली आहे काय, हे विधान सत्य आहे की असत्य ते आपल्याला दाखवायचंय। बघा, आता डी बरोबर आपण बिंदू बघू, डी चे निर्देशक काढू, डी इथे आहे। आता इथे छेदाला तर चार असणार, ओके। आता शून्यापासून मोजू, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहाव्या नंबरला म्हणून दहा छेद चार, दहा छेद चार म्हणजे काय, दोघांना सुद्धा कितीने भाग जातो, दोनने भाग जातो, बे पंचे दहा, बे दुने चार, म्हणजे डी बरोबर पाच छेद दोन, म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा, म्हणून डी या बिंदूने, बिंदूने पाच छेद दोन ही संख्या, ही संख्या दाखवली आहे, दाखवली आहे, दाखवली आहे, हे विधान सत्य आहे, हे विधान कसं आहे बाबा, सत्य आहे, सत्य आहे, हे आपण सांगू शकतो। तर मित्रांनो, मी थोडा बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता या प्रश्नाचा, ओके, येस। तर अशा प्रकारे सराव संच 1.1 संपलेला आहे। यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.2 वर आपण, या ठिकाणी प्रश्न पाहिला आहे संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे।
कुठली संख्या लहान कुठली मोठी हे ठरवायचं एकदम सोपं, एकदम सोपं आहे मित्रांनो. हातातले मार्क जाऊ द्यायचे नाही. पहिला प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. पहिला प्रश्न वजा सात आणि वजा दोन या दोघांमध्ये मोठी संख्या कुठली. दिसायला सात मोठी आहे पण वजा दोन ही दिसायला तशी बघायला गेलं नुसतं सात आणि दोन असतं तर सात मोठी असते. पण ज्यावेळेस वजा मधल्या संख्या येतात त्यावेळेस वजा दोन जी आहे ती मोठी असते आणि सात लहान. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक गोष्टीचं कारण असणं गरजेचं आहे. बघा ही जर माझ्याकडे एक संख्या रेषा असेल, इथं शून्य आहे, एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, पाच आहे, इथं वजा एक, वजा दोन, वजा तीन, वजा चार, वजा पाच, त्याच्यानंतर वजा सहा आणि आपली वजा सात आहे. आता या संख्या रेषेवरती तुम्ही उजव्या बाजूला जाल तर संख्या मोठी 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 होत जाते आणि डाव्या बाजूला जाल तर संख्या लहान 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 होत जाते. आता या सगळ्या संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या वजा पाच आणि सगळ्यात लहान संख्या वजा सात. वजा सात पेक्षा वजा सहा मोठे, वजा सहा पेक्षा वजा पाच मोठे, वजा पाच पेक्षा वजा चार मोठे, लक्षात घ्या, वजा चार पेक्षा वजा तीन मोठे, वजा तीन पेक्षा वजा दोन मोठे आणि वजा दोन पेक्षा वजा एक मोठे. वजा एक पेक्षा शून्य मोठा, शून्य पेक्षा एक मोठा, एक पेक्षा दोन मोठे, दोन पेक्षा तीन मोठे, तीन पेक्षा चार मोठे. म्हणजे इकडची संख्या कधी सुद्धा लहान असणार. तुम्ही चार आणि एकचा विचार केला तर एक लहान, कारण ती चार पेक्षा डाव्या बाजूला आहे. म्हणून या ठिकाणी मित्रांनो हा वजा सात आणि वजा दोन चा विचार केला तर वजा दोन तुमची उजव्या बाजूला, म्हणजे ही संख्या वजा दोन काय झाली बाबा, मोठी संख्या, आणि ही आपली काय झाली, लहान संख्या झाली वजा सात. ओके, वजा मधल्या संख्यांमधला हाच एक मोठा डिफरन्स असतो मित्रांनो, समजून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं असतं वजा चार आणि वजा सहा तर तुम्ही सांगितलं असतं वजा चार मोठी आहे. जर तुम्हाला दोन आणि वजा पाच चा विचार केला तर मोठे कोण आहे, दोन मोठे आहेत. पाच आणि वजा पाच चा विचार केला तर मोठे कुठले, पाच ही संख्या तुमच्याकडे मोठी झाली. तर अशा प्रकारे आपण हा लहान मोठेपणा आपल्याला ओळखता आला पाहिजे. वजा दोन या ठिकाणी मोठे आहेत वजा सात पेक्षा. ठीक आहे, आता दुसरा जो मुद्दा आहे, दुसरा जो मित्रांनो आपल्याकडे प्रश्न आहे तो सुद्धा आपण बघूयात. शून्य आणि वजा नऊ छेद पाच. बघा शून्य आणि वजा मधली कुठलीही संख्या असेल ऋण, तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी शून्य मोठा असतो. जगातल्या जितक्या काही ऋण संख्या आहेत वजा मधल्या त्या सगळ्या ऋण संख्यांपेक्षा शून्य मोठा असतो आणि जितक्या काही धन संख्या आहेत पॉझिटिव्ह नंबर त्याच्यापेक्षा शून्य लहान असतो, लक्षात घ्या. आता इथं तिसरा मुद्दा आहे, तिसरा प्रश्न, आठ छेद सात आणि शून्याचं कंपॅरिझन केलं तर शून्य काय झाला, लहान झाला आठ छेद सातापेक्षा. लक्षात घ्यायचं जगातल्या जितक्या काही संख्या आहेत ज्या ऋण संख्या आहेत वजा मधल्या संख्या असतील तर शून्य मोठा आणि अधिक मधली कुठली संख्या असेल तर आपला शून्य त्या अधिक मधल्या किंवा धन संख्यांपेक्षा लहान असतो, ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. चौथा पॉइंट आपल्याकडे आहे वजा पाच छेद चार आणि एक छेद चार. इथं काहीच गरज नाही, कुठल्याही प्रकारचं डोकं चालवायचं गरज नाही. समजा तुमच्याकडे दोन संख्या आहेत, एक धन संख्या आहे आणि एक ऋण संख्या आहे, तर त्याच्यामधली ऋण वजा मधली संख्या कधी सुद्धा लहान असते. किती मोठं आकडे असू दे तिचं ऋण संख्या, सॉरी किती मोठे आकडे असू दे, ऋण संख्या तुमची नेहमी लहान आहे. ओके, धन संख्या आणि ऋण संख्यांमधलं कंपॅरिझन असेल तर तुमची ऋण संख्या नेहमी लहान. किंवा दुसरी भाषा छेद समान आहे. आता वजा पाच आणि एक मधला लहान कोण, वजा पाच आणि एक काय झाला, आपला मोठी संख्या झाली. तर अशा प्रकारे हे कंपॅरिझन आपण करू शकतो. चौथ्यानंतर पाचवा जो आपल्याकडे मुद्दा आहे, त्या पाचव्या मुद्द्यामध्ये काय, आपल्याकडे चाळीस छेद एकोणतीस आणि पलीकडे आपल्याकडे आहे एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीस. छेद समान आहे, तर तुम्ही सांगू शकता आता चाळीस आणि एकशे एक्केचाळीस मधली मोठी संख्या कुठली. वरती वरचं लक्षात घ्यायचं, अंशांचा विचार करायचा अशा टायमाला. छेद समान असेल तर अंशांचा विचार करायचा. मोठं कोण आहे, एकशे एक्केचाळीस का चाळीस. मित्रांनो एकशे एक्केचाळीस मोठे आहे म्हणजे एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीस ही संख्या मोठी आहे चाळीस छेद एकोणतीस पेक्षा. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक सहावा. सहावा प्रश्न बघा, वजा सतरा छेद वीस आणि वजा तेरा छेद वीस. छेद समान आहे. आता वजा सतरा मोठे का वजा तेरा, तुमच्या लक्षात येईल मगाशी आपण वजा मधला विचार केला. वजा सतरा मोठे का वजा तेरा, वजा तेरा मोठे. दिसायला लहान असली तरी वजा तेरा हे मोठे असणार, कारण वजा तेरा उजव्या बाजूला असतील आणि वजा सतरा डाव्या बाजूला असतील संख्या रेषेवरती. इथं कुठे उजव्या डाव्याला ते नाही महत्वाचं, संख्या रेषेचा विचार करून आपल्याला इथं विचार करायचा आहे. वजा तेरा मोठे आहेत, वजा सतरा लहान आहेत, म्हणून वजा सतरा छेद वीस लहान आहे वजा तेरा छेद वीस पेक्षा. ओके, सात नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. काय आहे सात नंबरचा, पंधरा छेद बारा
आणि पलीकडे आहे 7/16, इथं प्रॉब्लेम येऊ शकतो, इथं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. या प्रकारची गणित इथं सोडवताना आपल्याला थोडा त्रास होईल. काय होणार मित्रांनो, इथे छेद समानच नाहीये, छेद समान आहे का? नाहीये छेद समान. मग छेद समान नसेल तर इथं छेद समान करून घ्या आणि मग कम्पॅरिझन करा. आता तुम्ही असं डायरेक्ट सांगू शकत नाही 15 मोठे असतीलही मोठे, पण छेद समान असल्याशिवाय आपल्याला कन्फर्म करता येत नाही. मग आपण काय करू, 15 आणि 12 कितीच्या पाठात येतात? 3 भाग लावून टाका. 3 × 5 = 15, 3 × 12 आणि इथं आले 7/16. आता लक्षात घ्या, इथं 4 आहेत आणि इथं 16 आहे, छेदाला समान संख्या पाहिजेत. उजव्या बाजूला छेदाला 16 तर डाव्या बाजूला पण 16 पाहिजेत. मग आता 4 जागेवर मला 16 आणायचे, मग 4 कितीने गुणल्यावर 16 येतील? 4 × 4 = 16. म्हणून वर आणि खाली 4 गुणा, म्हणजे 5/4 फक्त काय करा, वर आणि खाली कोणी गुणा? 4 4/4 गुणा वर आणि खाली, म्हणजे छेद समान येईल. इथं 7/16 आपल्या जागेवर, 5/20 आणि 4/16 आणि हे आपले 7/16. आता कोण मोठ, छेद समान आला, 20 मोठे का 7 मोठे? 20 मोठे. म्हणून आपण म्हणू 20/16 मोठे आहेत 7/16 पेक्षा. याचाच अर्थ 15/12 मोठे आहेत 7/16 पेक्षा. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. काही गणितांमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. 7 नंतर 8 नंबरचा आपला प्रश्न काय की -25/8 आणि -9/8, -25/8 आणि -9/4. सॉरी, आता इथं छेद समान आहे का? नाहीये. इथे 8 आणि उजव्या बाजूला 4 आहेत. आता मला इथे 8 येत ना, इथे 4/8 मी करू शकतो. 4/8 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल वर आणि खाली? 2 चाराला 2 गुणले की 8 होते. म्हणून या उजव्या बाजूला आपण काय करू, वर आणि खाली 2 गुणून टाकू. ओके, गुणल्यामुळे काय झालं, -25/8 आणि पलीकडे 9 × 2 = 18 वजा आहे, म्हणून -18/4 = 8. आता -25 मोठे का -18 मोठे? -18 मोठे, वजा मधली संख्या आहे म्हणून -18 मोठे. म्हणून -25/8 पेक्षा -18/8 मोठे झाले. म्हणजे याचा अर्थ -25/8 पेक्षा मोठे आहेत किंवा -25/8 लहान आहेत कोणापेक्षा? -9/4. अशा प्रकारे हे 8 नंबरचं जे गणित आहे त्याला आपण काय करू शकतो, सोडवू शकतो. यानंतर आणखी सुद्धा पुढे काही गणित आहेत मित्रांनो, ती पण बघू. 9 आणि 10, 9 नंबरचं किती काय गणित आहे बाबा, 12/15 आणि पलीकडे आहे 3/5. ठीक आहे, आता इथं 12/15 आणि 3/5 छेदाला इथे 15 पलीकडे 5 आहेत, छेद समान आहे का? नाही. मग त्याला समान करून घेऊयात. त्यासाठी काय करू आपण, उजव्या बाजूला छेदाला 5 आहेत, 5/15 करता येऊ शकतात. 5 कितीने गुणल्यावर 15 येतात बरं? यस, 9 गुणल्यावर, सॉरी 3 गुणल्यावर 15 येतील 5. मग इथे वर आणि खाली काय करा, 3 गुणा, 3 गुणा. मग इथं 12/15 आणि 3 × 9 आणि 5 × 15 कोण मोठं रे? 12/15 आणि 9/15 मधलं छेद समान आहे. आता 12 मोठे का 9 मोठे? 12 मोठे. म्हणून 12/15 मोठे आहेत 9/15 पेक्षा. याचा अर्थ 12/15 मोठे आहेत 3/5 पेक्षा. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सुद्धा मार्गी लागू शकतो. आता शेवटचा आणि 10वा प्रश्न पण थोडासा वेगळा आहे. ज्यात दिलंय -7/11 आणि पलीकडे आहेत -3/4. आता इथं छेद तर समान नाहीयेत, पण मुद्दा असा आहे की मगाशी जसं इथं आपण 5/3 गुणल्यावर 15 वगैरे आले, तसं 4 कुठल्याच संख्येने गुणल्यावरती 11 येत नाही, किंवा 11 कुठल्याही संख्येने गुणल्यावर 4 येत नाही. मग अशा टायमाला काय करायचं, इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर. म्हणजे या 4 -7/11 वर आणि खाली गुणायचं आणि या 11 -3/4 वर आणि खाली गुणायचं. कसं बघा, -7/11 आणि इथं -3/4 आहे. ओके, इथं काय करा, वर आणि खाली 4 गुणा. कुठल्या 4? या 4 आणि या 11 इकडे गुणा, 11/11. ठीक आहे, आता काय होईल बघा, 7 × 7 = 28 वजा आहे, म्हणून -28/11 = 44 −3 × 11 = 33 / 11 = 44. आता 44 हा छेद समान आला. फक्त आता मोठं कोण आहे, -28 का -33 मोठे? यस, -28 मोठे झाले -33 पेक्षा. वजा मधल्या संख्या आहेत म्हणून आपण म्हणू शकतो याचाच अर्थ -7/11 मोठे आहेत -3/4 पेक्षा. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हा सराव संच 2.2 कम्प्लीट झालाय. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये हे गणित स्क्रीनशॉटच्या रूपामध्ये सेव्ह राहील.
डिस्क्रिप्शन मध्ये दिले। तर सुरू करूयात 1.3, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, पहिला प्रश्न एकदम सोपा, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा, त्यासाठी आपल्याला भागाकार करता आला पाहिजे, त्यासाठी पाढेपाठ पाहिजेत। ओके, भागाकार कसा करतात हे आपल्याला माहिती आहे, आपण सातवीपर्यंत तोच करत गेलो भागाकार। ओके, एकदम सिंपल, पहिला प्रश्न बघा, 9/37 याचा अर्थ तुम्हाला 37 भाग लावायचा 9। आता 37 पाडा कुणाला पाठ रे देवा, पाडा पाठ नसेल तर वाट शोधायची, कशी शोधायची सांगतो, 37 पाडा तयार करायचा। आता 37 पाडा तयार करायची ट्रिक्स, कुठलाही पाडा तयार करत असताना तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। आता मला 37 पाडा तयार करायचा ना, मग मी 3 पाडा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 7 पाडा लिहिणार, 2 पाडे लिहिणार। 7 पाडा 7 × 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 8 = 28, 7 × 5 = 35, 7 × 2 = 42, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56, 7 × 9 = 73, 7 × 7 = 77 झाला 7 पाडा। आणि इकडे 3 3 × 3 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 3 = 12, 3 × 5 = 15, 3 × 6 = 18, 3 × 8 = 24, 3 × 7 = 23, 3 × 9 = 37, 2 पाडे लिहायचे, दोन्ही पाडे दोन्ही बाजूला लिहिले, 1 7 × 1 = 3। आता 37 पाडा मध्ये तयार होणार, पहिले 37 × 1 = 37 झाले। आता हे 6 जे आहेत ना, या 6 मध्ये हा जो 1 आहे ना, 1 एकक दशक स्थानचा अंक, त्याला इकडे घ्यायचा, 1 + 6 = 7, आणि हे 4 एकटे जसेच्या तसे लिहायचे, बरं का। फक्त हा जो अगोदरचा जो अगोदरची जी संख्या आहे तिला काय करायची, इकडच्या संख्येमध्ये मिळवायची, बस बाकी काहीच नाही करायचं। 9 हे 2 मिळवा, 9 × 2 = 11, आणि हा 1 जसाच्या तसा लिहा, 37 × 3 = 111, हा एक नाही सोपं। परत काय करा बघा, 12 हे 2 मिळवा, 12 × 2 = 14, आणि हे 8 × 8 = 148, 37 × 4 = 148, एकदम सिंपल आहे। खूप मोठा गुणाकार भागाकार कॅल्क्युलेशन करायची गरज नाही 37 पाडा तयार करत असताना। 15 3 मिळवले 18, आणि हे 5 = 185, 18 + 4 मिळवा 22, आणि हे 2 = 222, 21 + 4 मिळवा 25, आणि हे 9 घ्या 259, ओके, 24 + 5 मिळवा 29, आणि हे 5 घ्या 295 झाले आपल्याकडं, 24 × 8 = 295, 27 + 7 मिळवा 33, सॉरी 27 + 6 मिळवा 27 × 6 = 33, आणि हे 3 घ्या 37 × 9 = 333। आता ह्या 30 हे 7 मिळवा, 30 × 7 = 37, आणि हे 0, 37 × 10 = 370। अशा प्रकारे मध्ये हा 37 पाडा तयार झालाय, 37 × 1 = 37, 2 × 74, 37 × 3 = 11, 37 × 4 = 48, 185, 222, 259, 295, 333 आणि 370 झाला पाडा तयार। आता इथं भागाकार करू आपण, आता 37 पाड्यात 9 तर काय येत नाही, मग आता काय करायचं रे बाबा, 9 येत नाही ना, मग इथं 0 घ्या 90 करा, आणि इथं 0 आणि 1 पॉईंट द्या, ठीक आहे। आता 37 पाड्यात 90 येतात का, नाही, पण 37 × 74 येतात, मग इथं लिहा 37 × 74 लिहिले, 90 × 74 गेले 16 राहिले, कारण 16 × 74 आपल्याकडे 90 येतात। आता परत 0 घ्या, 160 येतात का, नाही, 148 येतात, 37 × 148 लिहा, 37 × 148 लिहा, 160 × 148 गेले, किती राहिले बाबा 12 राहिले, एक परत 0 घेतला, 37 × 111 लिहा, कारण 120 येत नाही, म्हणून 37 × 111। आता 120 × 111 गेले, किती राहिले बाबा 9 राहिले, परत पहिले जे 9 होते ते आले, मग 0 घेतले, 0 घेतल्यानंतर 37 × 2 किती आले बाबा, 37 × 2 आपल्याकडे आलेले आहे 74, 90 × 74 गेले 16, 10 घ्या, परत 37 तुमच्याकडे 148 आले, 37 × 148, 160 × 148 गेले 12, 10 घेतल्यावर 120 येतील, आणि 37 × 3 म्हणजे ते 243 रिपिटेशन होणार आहे। मग आपण काय करू इथं, 9/37 = किती, 0.243 याचं रिपिटेशन होतं, म्हणून इथं आपण वरती एक रेष मारणार। अशा प्रकारे मित्रांनो हा पहिला प्रश्न एकदम सोपा आहे, तुमच्या लक्षात आला असेल, काहीच अवघड नाही। ओके, आता दुसरा प्रश्न बघा, 18/42 इथं गंमत काय करायची माहिती आहे का, 42 पाडा बिडा नाही पाठ करत बसायचा, नाही लिहायचा, कारण इथं 18 आणि 42 याला आपण सुरुवातीला एका संक्षिप्त रूपामध्ये लिहू, छोट्या रूपात लिहू, 18 आणि 42 दोघे सुद्धा 6 पाड्यात येतात, 6 × 3 = 18 आणि 6 × 42, ठीक आहे, 3/7, 3/7 3 ला 7 ने भागल्यावर जो काही भागाकार मिळणार आहे
तोच भागाकार तुम्हाला 18 ला 42 ने भागल्यावर येणार आहे. मग आपण काय करू, 7 ने भागू 3 ला. आता इथं 7 पाड्यात तर 3 येत नाही, 1 0 दिला आणि इथं 0 नंतर पॉईंट दिला. 7 चौक 28, 3 सातून 28 गेले 2 1 0 घेतला, 7 दुणे 14, 20 सातून 14 गेले 6 1 0 घेतला, 7 ते 8 56, 60 मधून 56 गेले आपल्याकडे राहिले 4 1 0 घेतला, 7 5 35, 40 मधून 35 गेले 5 1 0 घेतला, 7 ते 7 49, 50 मधून 49 गेले 1 1 0 घेतला, 7 1 7, 10 तून 7 गेले 3 1 0 घेतला, 7 चौक 28, 3 सातून 28 गेले 2 1 0 घेतला, 7 दुणे 14. आता बघा ना, 0 नंतर 42 85 71, परत इथं 42 85 71 रिपीटेशन होणार आहे. म्हणून आपल्याकडे इथं 18/2 याचं उत्तर तुम्ही काय लिहू शकता, सॉरी 18/42 याचं उत्तर तुम्ही काय लिहू शकता, 0 पॉईंट. काय बाबा, तुमचा 42 85 71 याचं रिपीटेशन होतं, म्हणून 0.42 85 71 हे आपलं उत्तर येणार आहे. ओके, नक्की समजलं असेल. फक्त भागाकार आपल्याला करता आला पाहिजे मित्रांनो, भागाकार खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर 9/14 तिसरा मुद्दा. 9/14 म्हणजे काय करायचं, 9 भागिले 14, 14 ने भाग लावायचा आहे 9 ला. आता 14 पाडा जर माहिती नसेल तर लिहा बाबा, चला 14 1 14 2 28, 14 3 42, 14 चौक 56, 70 84, 98 112, 112 आणि 14 126 आणि 140. ठीक आहे, हा झाला तुमचा 14 पाडा तयार. आता बघा, 14 पाड्यात काय 9 येत नाही, 0 घ्या, पॉईंट घ्या, इथे 1 0 घेतला, 14 चौक 56, 14 5 70 आणि 14 6 84, 14 6 84, 90 मधून 84 गेले 6 1 0 घेतला, 14 चौक 56, बरं का, परत 60 मधून 56 गेले 4 1 0 घेतला, 14 दुणे 28, 14 दुणे 28, 40 मधून 28 गेले तुमच्याकडे राहिले 12 1 0 घेतला, 14 8 112, 14 8 112, 120 मधून 112 गेले 8 राहिले 1 0 घेतला, 14 5 70, परत 14 5 70, परत 80 तून 70 गेले 10 1 0 घेतला, परत 14 7 198, 14 7 198, 100 मधून 198 गेले किती राहिले बाबा आपल्याकडे 2 राहिले 1 0 घेतला, 14 1 14, परत आपल्याकडे 20 मधून 14 गेले 6 आले 1 0 घेतला, मग 14 चौक 56, ओके 14 चौक 56, आता 60 मधून 56 गेले 4 राहिले 1 0 घेतला, 14 दुणे आपल्याकडे किती आले बाबा, 14 दुणे आपल्याकडे आले 28, 40 मधून 28 गेले, 40 मधून 28 गेल्यावर आपल्याकडे किती राहिले 12 1 0 घेतला, परत आपल्याकडे 14 8 आपल्याकडे किती आले बाबा, 14 8 आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत 112. ठीक आहे, परत 120 मधून 112 गेले 8 आणि नंतर मग 1 0 येणार. आता ही गाडी पुढं जातच राहणार आहे. 80 जर विचार केला तर 14 75 85, परत हे 4 2 4 2 का होतं, रिपिटेशन होत राहतं. एकदा परत एकदा व्यवस्थित आता इथपर्यंत गेलो, इथपर्यंत जर आपण बघण्याचा प्रयत्न केला, बघा इथे 80 आले बरं का, पहिला आपण इथं 90 लिहिले, 90 नंतर आपण काय केले बाबा, 90 घेतल्यानंतर 14 सक आपल्याकडे किती येतात, 84 येतात. ओके, 14 सक 84, 90 मधून 60 आपल्याकडे गेले, 90 मधून आपल्याकडे 84 गेले, 6 राहिले 1 0 घेतला, 1 0 घेतल्यानंतर 14 चौक 56 येतात, 60 मधून 56 घेतले 4 1 0 घेतला, ओके 40 मधून 1 0 घेतला, 14 दुणे आपल्याकडे आले 28. ठीक आहे, 40 मधून 28 गेले 12 12 पुढे 1 0 घेतले, 120 आले. ओके, आता 14 8 आपल्याकडे किती येते, 112 येतात, 120 मधून 112 गेले 80 आले. ओके, 80 नाही 8 आले, आणि 8 पुढे आपण 1 0 घेतला होता, 8 पुढे 0 घेतल्यानंतर 80 आले. मग 14 5 आपल्याकडे किती आले, 70 आले, 80 तून 70 गेले 10 1 0 घेतला, 1 0 घेतल्यानंतर आपल्याकडे 100 आले, 100 आल्यानंतर इथे 158 नाही तर 8 आहेत, 100 घेतल्यानंतर 10 पुढे 0 घेतल्यावर 100 आले, आणि तो 100 घेतल्यानंतर आपल्याकडे काय, 14 7 98 आपण लिहिले, 14 7 98 लिहिले, आणि 100 मधून 98 गेले 2 आले, 2 पुढे 1 0 घेतला, आणि 2 पुढे 0 घेतल्यानंतर आपल्याकडे 20 आले, 20 आल्यानंतर 14 1 14 घेतला आपण इथं, 14 1 14 घेतला, आणि 20 तून 14 गेले 6 1 0 घेतला, 60 आले, आणि मग 14 चौक 56. आता हे रिपीटेशन जे आहे 4 2 8 4 2 8 5 ते रिपीटेशन पुढे होत राहणार आहे.
मग आपलं उत्तर एवढंच येईल. आता मी हा इकडचा बाकीचा भाग जो आहे तो पुसून काढतो. हे का मी रिपीट एक्सप्लेन करायचा प्रयत्न काय केला मला, कारण थोडीशी गडबड या ठिकाणी वाटत होती म्हणून. आता पुढचा तिसरा झाल्यानंतर आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात. चौथा आणि पाचवा प्रश्न बघू. चौथ्यामध्ये काय, वजा 103/5, पाचाने भाग लावा वजा 103 ला. वजा 103 ला म्हणजे 103 ला भाग लावा, आपोआप वजा 103 ला भाग लावला जातो. आता काय होईल, 5 × 10, 10 × 10 = 0, वरून आले 3. आता पाचाच्या पाड्यामध्ये काय 3 येत नाही, 0 दिला पॉईंट दिला 30 आले. आता 5 × 30 म्हणजे 30 × 30 = 0, पूर्ण भाग लावला. म्हणून वजा 103/5 केलं तर तुमचं उत्तर पण वजामध्ये आलं पाहिजे, भागाकार 2.6. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा भागाकार आपला येऊ शकतो. आणि सहावं गणित आता आपण या ठिकाणी बघू. सहाव्या गणितामध्ये काय, वजा 11/13 म्हणजे तुम्हाला काय करायचं, 13 ने भाग लावायचा वजा 11 ला म्हणजे 11 ला. आता 13 येतात का 11च्या पाण्यात, नाही, इथं 0 दिला 0 पॉईंट दिला. आता 13×5 = 63 आपल्याकडं 13चा पाडा आपल्याला माहिती पाहिजे. बघा इथं 13चा पाडा लिहा, 13 × 26 = 33, 39, 13×52 13×65 = 78, 91, 104 आले. नंतर बघा 113, 117 आणि 130. ओके, हा 13चा पाडा. आता इथं 91 आले किंवा 104 आले. ओके, 13×8 = 104 आले. 110 मधून 104 गेले, किती राहिले, 110 मधून 104 गेले, 6 राहिले. इथे 1 0 घेतला. आता 6 घेतल्यानंतर 13 आपल्याकडे काय येतील, 52. 13×52 60 मधून 52 गेले 8, 1 0 घेतला. 13×78 80 मधून 78 गेले 2, 1 0 घेतला. 13×13 20 मधून 13 गेले आपल्याकडे किती आलं बाबा, 7 आलं, 1 0. 13×65 70 मधून 65 गेले 5, 1 0. 13×52 13×39 आपल्याकडे येतात. परत 50 मधून 39 गेले, किती राहिले बाबा, 50 मधून 39 गेले 11, 1 0 घेतला. बरं का, 0 घेतल्यानंतर 13×8 आपल्याकडे किती आले, 104 आले. 13×8 = 104 आणि 110 मधून 104 गेले आपल्याकडे किती आले, 6 आले. परत 0, 6 घेतल्यानंतर परत 13×52 येते 84. म्हणजे तुमचं 0.8461, बघा 8461535 याचं रिपिटेशन होतं. मग तुम्ही उत्तर लिहिताना लिहू शकता की -103/5 = -0.8461535 वरती एक रेष मारू शकता. ठीक आहे, बरं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या 4 नंबरच्या गणितात एक आपली मिस्टेक झालेली आहे. ॲक्च्युली इथं भाग लावताना थोडी गडबड झाली, इथं भाग जरा आपण व्यवस्थित परत एकदा लावू. मित्रांनो बघा, 5 × 2 आपल्याकडे 10 येतात, 10×10 गेले 0 आले आणि 10×10 गेले वरचे फक्त 3 आले. 5च्या पाड्यात काय 3 येत नाही म्हणून 5×0 = 0 घेतलं. 3×0 गेले आपल्याकडे आले 3 आलेले आहेत. ओके, आणि आता 3 तर येत नाही आहे म्हणून इथं आपण 1 0 घेतले, इथं पॉईंट दिला. आता 5×30 येतील आपल्याकडे आणि 30×30 गेले 0 म्हणजे 20.6. म्हणजे इथं किती येतील, -20.6 आपल्याकडे उत्तर येईल. ओके, आणि इथं हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पण इथं वजामध्ये द्यायचं. बरं का, उत्तर आपलं वजामध्ये येणार आहे कारण प्रश्न निगेटिव्हमध्ये आहे, म्हणून उत्तर येणार 0.84615 आणि त्याच्यावरती एक रेषा येईल. ठीक आहे, ओके, तर थांबवायत इथंच मित्रांनो, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 8वी गणित भाग 1चं गणिताचं पहिलं प्रकरण, परिमेय आणि अपरिमेय संख्या, यामधला सराव संच 1.4 पाहतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2 आणि 1.3 वरती चर्चा केली. अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या सर्व व्हिडिओज पाहू शकताय मित्रांनो. ओके, आता आपण बघूयात सराव संच 1.4. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे, तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर बघा पहिला प्रश्न आपल्याकडे आहे. अशा प्रकारे आकृती दिले, प्रश्न बराच मोठा आहे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. यामध्ये फक्त ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्यात. यामध्ये आपल्याला काढायचं क्यू आर, ही OR काढायचे, क्यू आर झालं इथं चुकून, तर आपल्याला काढायचे OR. आणि ही OR काढण्यासाठी ही जी कृती आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी, ती कृती पूर्ण करायची आहे. पायथागोरसच्या प्रमेयासारखीच ही कृती आहे, आपण मागच्या वेळेस बघितली होती. यामध्ये आपल्याला काय दिलंय, OQ दिलंय. OQ म्हणजे ओ पासून क्यू पर्यंतचं अंतर √2 आहे, हा OQ तुमच्याकडे √2. QR 1 आहे, हा QR आपल्याकडे 1 आहे, तर यावरून आपल्याला OR काढायचा आहे.
पायथागोरसचं प्रमेय आपण बघतो ना, ओ आर चा वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग, ऑलरेडी इथं दिलंय पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ आर चा वर्ग लेंथ ऑफ ओ आर चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ओ क्यू चा वर्ग अधिक लेंथ ऑफ क्यू आर चा वर्ग दिले. फक्त किमती टाका, ओ क्यू किती आहे, ओ आणि क्यू किती दिले, ओ क्यू ऑलरेडी रूट दोन दिले, दोन दिले म्हणून इथं लिहिलं रूट दोन आणि त्याचा वर्ग. क्यू आर किती दिले, क्यू आर बरोबर एक दिले, एक तिथल्या तिथंच उत्तर आहे. रूट दोनचा वर्ग फक्त दोन आणि एकाचा वर्ग एक, दोन आणि एक किती झाले तीन, ओ आरचा वर्ग बरोबर तीन. आता ओ आरचा वर्ग तीन, तर ओ आर किती, लेंथ ऑफ ओ आर किती आपण वर्गमूळ काढू, याचं वर्गमूळ ओ आर आणि तीनाचं वर्गमूळ किती आलं तुमच्याकडं, रूट तीन आलं. तर एवढं सोपं गणित आहे मित्रांनो, एकदम इझी आहे, लक्षात आलं असेल, समजलं असेल गणित, तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे. आता हा दुसरा आणि तिसरा प्रश्न नीट समजून घ्या, कारण या प्रकारचा प्रश्न इयत्ता नववीला सुद्धा तुम्हाला आहे. म्हणून समजून घ्या की संख्या रेषेवर रूट पाच म्हणजेच वर्गमुळात पाच ही संख्या दाखवा, आणि दुसरा प्रश्न तिसरा आहे संख्या रेषेवरती रूट सात म्हणजे वर्गमुळात सात ही संख्या दाखवा. आपण दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके, आता मी पहिला दुसरा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी काय करा, अशा प्रकारची एक आपण एक रेषा मारून घेऊ, संख्या रेषा. आता ही गणित किंवा या संख्या रेषेवरच्या संख्या दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत, दोन तीन पद्धती आहेत. मी एक सांगतो, इथं शून्य घेतला, शून्यानंतर आपल्याला काय करायचं, एक घ्यायचा आहे इथं, शून्यानंतर एक कितीही अंतरावरती घ्या एक. आपण काय करू, हा जो एक आहे ना तो आपण काही ठराविक अंतरावरती घेऊ. एक किती अंतरावर घेतला, ठराविक किती अंतर असेल, समजा दोन सेंटीमीटर घ्या, तीन सेंटीमीटर घ्या, कितीही अंतर घ्या. ते अंतर घेतल्यानंतर इथे एक आपल्याला लंब टाकायचा, असा असा एक लंब काढायचा आहे. हा लंब काढल्यानंतर हे जे शून्य आणि एक मधलं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घ्यायचं आणि इथून हा एक कंस मारायचा. आता हे अंतर किती असेल, एक दोन तीन किती पण घ्या तुम्ही सुरुवातीला बेसिकली. आता हा घेतल्यानंतर इथं एक नाव द्या, ए नाव द्या. ओके, आता हा एक तर दिसला संख्या रेषेवर, एक नंतर काय येणार, रूट दोन. आता आपण काय करा, हा ओ आणि एला तुम्ही जोडा. आता इथे याला जोडल्यानंतर काय करायचं, तुम्हाला एकच काम करायचं, ओ वर एक कंपासचं टोक ठेवायचं, एक ए वर ठेवायचं आणि एक कंस मारून घ्यायचा. आता हा कंस मारल्यानंतर इथं आपल्याला काय भेटतात, रूट दोन मिळतात. इथे काय मिळतात, रूट दोन. ओके, रूट दोन नंतर तुम्ही आणखी पुढे गेला, तिथून असा एक लंब टाकायचा, लंब टाकत जायचं, बाकी काय दुसरं काम नाही करायचं. इथं हा दुसरा लंब टाकला, ह्या एला थोडंसं मी बाजू जवळ लिहितो ए. हा दुसरा लंब टाकल्यानंतर काय करायचं, हे जे तुमचं अंतर आहे बाबा, हे अंतर किंवा हे अंतर, तेवढंच अंतर घेऊन इथून एक कंस मारायचं, सेम अंतर, अंतरात काय बदल करायचा नाही. तेवढंच अंतर घेतल्यानंतर परत ओ आणि हा जो बिंदू आहे याला जोडायचा. त्याला जोडला, त्याला जोडल्यानंतर ओ पासून हा जो बट जोडलेला बिंदू आहे त्याला तुम्ही बी नाव दिलं समजा. ओ आणि हा बी, एवढं अंतर घ्यायचं आणि एक कंस मारायचा, झाला. रूट दोन नंतर मला किती मिळाला बाबा, रूट तीन मिळाला. ठीक आहे, मग रूट तीन मिळाला की याला जोडून टाका, असा रूट तीन मिळाला की याला आपला जोडला असा मस्त. ओके, इथे लंब टाकला. हां, लंब टाकल्यानंतर परत सेम तीच प्रक्रिया मित्रांनो, व्हिडिओ रिपीट बघा, लक्षात राहील, तीस 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 प्रक्रिया करायचे. हे अंतर तेवढंच आहे, एवढंच अंतर घेऊन इथून एक कंस मारायचा. ठीक आहे, कंस मारल्यानंतर आपण काय करणार, हा शून्य आणि याला जोडला. ठीक आहे, बी नंतर इथं आपल्याला मिळाला सी मिळाला. आता परत ओ आणि सी पर्यंतचं जे अंतर आहे तेवढं आपण एका कंपासमध्ये घेऊ असं, आणि कंपासमध्ये हे अंतर घेतल्यानंतर, आता समजा आपल्याकडे कंपास नाही, इथं घ्यायचं आणि हे अंतर घेतल्यावर एक कंस मारायचा, असा कंस मारला की रूट तीन नंतर किती मिळणार, रूट चार मिळणार. आपली गाडी रूट पाच पर्यंत न्यायची. आता रूट चार म्हणजे तुमचा दोन असतो, लक्षात घ्या, रूट चार म्हणजे किती, दोन म्हणजे एक नंतर तुम्ही दोन घेतलं आणि मग जरी कंस मारला तरी डायरेक्ट रूट पाच आपल्याला मिळणार. ठीक आहे, आता यानंतर परत एक आपण काय करणार, असा लंब टाकणार. ओके, आता लंब टाकल्यानंतर परत हे जे अंतर आहे हे अंतर किती आहे तेवढंच घेऊन कंस मारायचं, आणि कंस मारल्यानंतर आपण काय करणार, याला जोडणार अशा प्रकारे. जोडला आणि जोडल्यानंतर आपलं कंपासमधले मध्ये एवढं ठरा, एवढं अंतर घ्यायचं आणि कंस मारायचा, रूट चार नंतर आपल्याला मिळाले रूट पाच. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथं डी बिंदू निघाला आणि रूट पाच जे आहे ते संख्या रेषेवर दाखवू शकतो. यस, रूट पाच संख्या रेषेवर अशा प्रकारे आपल्याला दाखवता येतात. आता तुम्ही रूट पाच दुसऱ्या पण पद्धतीने दाखवू शकता डायरेक्ट थेट. बघा, दुसरी एक मेथड आहे तिने दाखवण्याचा प्रयत्न करतो मी रूट पाच. शून्य आहे, आता एक घ्या. रूट पाच कोणानंतर येतात, रूट चार नंतर येतात. रूट चार म्हणजे दोन, म्हणजे तुम्ही हे ठराविक अंतर घेऊन एक घेतला, तेवढंच अंतर घेऊन तुम्ही काय करू शकता, दोन पण घेऊ शकता. दोन म्हणजे तुमचे रूट चार, आणि ह्या दोन नंतर तुम्हाला डायरेक्टली काय मिळणार आहे, पाच मिळणार आहे. डायरेक्टली काय काय मिळणार तुम्हाला, रूट पाच मिळणार आहे. दोन नंतर तुम्ही डायरेक्ट कंस मारला की रूट
पाच तुम्हाला मिळतं. ओके, त्यासाठी तुम्ही इथून काय करा, एक लंब टाका असा. हा हा लंब, जसा हा लंब आहे ना, हाच लंब समजा याला, इथून असा लंब काढला आणि तो काढल्यानंतर हे जेवढं तुमचं अंतर आहे हे तेवढंच अंतर घेऊन एक कंस मारा. मारला हा कंस मारल्यानंतर हा तुमचा शून्य आहे, शून्य आणि याला जोडून टाका तुमचा शून्य आणि हा जो पॉईंट असेल काय ए बी त्याला जोडा, एकाला बाजूला ठेवा. म्हणजे हा एवढा झाला बघा तुमचा लंब, हा जो त्रिकोण आहे ना तो तयार होतो. आणि त्यानंतर तुम्ही इथून जर कंस मारला असा तर आपल्याला काय मिळणार आहे, डायरेक्टली दोन नंतर तुम्हाला रूट पाच. अशा प्रकारे पण ही रूट पाच ही संख्या तुम्ही संख्या रेषेवर दाखवू शकता. ठीक आहे, तर ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड आहे. इथं तुम्हाला एक नंतर रूट दोन, रूट तीन, रूट चार, रूट पाच, रूट सहा. आता पुढे रूट सात दाखवायचे. मग रूट सात दाखवताना तुम्ही काय कराल, अशीच असंच घ्याल, असं जरी घेतलं तरी चालेल. रूट एक नंतर रूट दोन, रूट तीन, रूट चार, रूट पाच झालं की परत रेष मारून तुम्ही रूट सहा मिळेल तुम्हाला, परत तुम्ही रूट सात मिळेल तुम्हाला. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. मी रूट सात तुम्हाला आता या पद्धतीने दाखवतो. रूट सात म्हणजे तुम्हाला दोनपर्यंत घ्यायचं आहे, एक आणि दोनपर्यंत घ्यायचं, मग रूट पाच घ्या, रूट सात घ्या, सहा घ्या आणि रूट सात घ्या, नंतर तुम्हाला मिळतील. या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला रूट सात संख्या रेषेवर कसे दाखवायचे. मग रूट सात दाखवण्यासाठी आपण काय करू, दोनपर्यंत एक आणि दोनपर्यंतची आकडी घेऊ, हां, नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या. आता इथून आपण असं अशा प्रकारे एक रेषा मारली, इथं तुमचा शून्य घेतला, इथं एक घेतला, बरं का. हा जितक्या अंतरावर तुमचा एक घेतला आहे तितक्याच अंतरावर आपण दोन घेऊ. हा एक मिळाला, इथे दोन मिळाला, दोन दोन म्हणजेच काय झाला आपला रूट चार. रूट चार नंतर आपल्याला रूट पाच मिळणार, रूट पाच नंतर रूट सहा मिळणार आणि रूट सहा नंतर रूट सात आहे. एक ही मेथड आहे, ही दुसरी. आता आपण पहिला रूट पाच काढू, त्यासाठी मला इथून लंब करा काढावा लागेल. ओके, हा लंब काढल्यावर हे जे तुमचं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन एक कंस मारला, याला तुम्ही नाव दिलं ए. हा कंस मारला त्याला ए नाव दिलं आणि आपला हा ओ ए जो आहे तो जोडला. ओके, आता तो जोडल्यावर आपल्याला पहिले रूट पाच मिळतील. मग काय करा, शून्यवर एक कंपासचं टोक ठेवा, एक इथं ठेवा आणि इथून हा कंस मारून घ्या, इथं मिळाला आपल्याला रूट पाच. ठीक आहे, रूट पाच नंतर आपण काय करू, इथून परत एक लंब टाकू असा, हेच अंतर घेऊ आणि त्याच अंतरावर एक कंस मारू. कंस मारल्यानंतर तुम्ही ओ आणि याला जोडा अशा प्रकारे आणि याला जोडल्यानंतर परत इथून एक कंपासचं टोक ठेवून एक कंस मारा, इथं तुम्हाला मिळाला रूट सहा. ठीक आहे, रूट सहा नंतर आपली गाडी रूट सातकडे न्यायचे. मग इथून तुम्ही याला लंब टाका, इथं वाटलंच तर बी नाव द्या. लंब टाकल्यानंतर हे एवढंच अंतर जे आहे तेच घ्या, एवढंच अंतर घेतल्यानंतर परत हा ओ आणि हे जे अंतर आहे त्याला जोडा. त्याला जोडल्यानंतर तुम्ही काय करा, इथून एक कंस मारून घ्या, अशा प्रकारे कंस मारला की रूट सहा नंतर आपल्याला मिळाले रूट सात. ठीक आहे, याला नाव द्या सी. तर अशा प्रकारे रूट सात, रूट आठ, रूट नऊ, रूट दहा, तुम्ही किती कुठल्याही संख्या, कितीही संख्या तुम्ही दाखवू शकता संख्या रेषेवरती. ठीक आहे, तर मित्रांनो थोडासा बाजूला होतो मी, तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल या गणिताचा तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे पण सेव्ह राहील. ओके, यस. तर मित्रांनो अशा प्रकारे सराव संच 1.4 सुद्धा झाला आहे आणि आपलं हे जे पहिलं जे प्रकरण आहे, परिमेय आणि अपरिमेय संख्या, हे प्रकरण संपलेलं आहे. हे चारही सराव संच तुम्हाला एकाच लिंकवरती पाहायला मिळतील, जी लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जा आणि पहिलेसुद्धा तीन सराव संच बघून घ्या आणि अभ्यास करा या प्रकरणाचा. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू, लवकरात लवकर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.